मी तुम्हाला दादा म्हणतो, मराठवाड्यात आल्यावर बघून घेतो असं कधीच म्हटलं नाही, पण तुमच्या नेत्यासाठी आमच्यावर टीका करताय असा आरोप मनोज जरांगे यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर केलाय. मी समाजासाठी रक्त सांडून काम करतोय, तुम्ही तुमच्या नेत्यांसाठी आणि पक्षासाठी बोलताय हा फरक आहे, असंही ते म्हणाले. यापुढे उगाच नादी लागू नका, नाहीतर मराठे पिसाळले तर कुणाला सोडणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. नारायण राणे यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की मी मराठवाड्यात येऊ नका असं कधीच म्हटलं नाही, मराठवाड्यात आल्यावर बघून घेऊ, मी माझ्या समाजाचं रक्त सांडून लढतोय, तू काय माझ्या नादी लागू नको, मी तुला दादा म्हणतोय, आम्ही तुमचा सन्मान करतोय पण पिसाळलो तर अवघड होईल, आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलायचं नाही, ते तुमचे कधी झाले, तुम्ही सगळे सोयरे पण नाही, एका रात्रीत नातं कसं जुळलं, तुमची जात मराठा आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरोधात लढायचं असतं, तुमचा पक्ष नव्हे तर समाज हाच बाप असतो, असंही ते म्हणाले. पक्षासाठी आणि नेत्यांसाठी आमच्यावर टीका करणाऱ्यांनी 29 तारखेला अंतरवालीत यावं, ज्या माई माऊल्यांवर लाठीचार्ज केला होता त्यांच्यावर गोळ्या घातल्या होत्या त्यांची परिस्थिती दाखवतो, असं मनोज जरांगे म्हणाले. मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये आजही 2 तरुण उपचार घेत आहेत, त्यांच्या पोटातली गोळी आजही निघत नाही, असंही ते म्हणाले. तुम्हाला वाटतंय तुमचा पक्ष आणि नेता मोठा झाला पाहिजे असा तुमचा विचार आहे, मला माझी जात आणि मराठी लोक मोठी झाले पाहिजेत असं वाटतं, हा फरक आहे. आमच्या जातीला आम्ही बाप मानतो आणि तुम्ही नेत्याला बाप म्हणतात, जातीवंत मराठे यापुढे पक्ष आणि नेत्यांपेक्षा जातीला बाप मानतील, खानदानी मराठ्यांची औलाद स्वतःच्या पोरांसाठी उभा राहील, असंही ते म्हणाले.